एकाच याच्यामध्ये जर 2 वर्ष सजा सुनावली तर मग ते अपात्र होते एका कलमामध्ये, आणि त्यांचा निधी खर्च केला जात होत नव्हता म्हणून आम्ही आंदोलन केलं तर त्याच्यावर 353 दाखल केला होता. माझं 2 गुन्ह्यामध्ये 2 1-1 वर्ष आहे, त्याच्यानं त्या प्रकरणाशी या प्रकरणाशी जोडता येणार नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आहे, त्याचबरोबर बच्चू कडू यांना देखील 2 वर्षाची शिक्षा झाली असं एक प्रकरण जे आहे ते समोर येताना दिसतंय. पण खऱ्या अर्थाने ते प्रकरण काय आहे आपण बच्चू कडू यांच्याकडनं समजून घ्या. असं म्हटलं जात आहे की तुम्हालाही 2 वर्षाची शिक्षा लागली आहे पण तुम्हाला अजूनही तुमच्या अपात्रतेची कारवाई झालेली नाही आहे. कलम 8(3) जे आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे, 1995 अधिनियम आहे MLA MPचा, त्याच्या एकाच याच्यामध्ये जर 2 वर्ष सजा सुनावली तर मग ते अपात्र होते एका कलमामध्ये. आता आपल्या 2 कलमामध्ये 1-1 आहे आणि 2 वर्ष 1-1 असं करून 1 वर्ष सजा असं म्हटलं आहे सरळ सरळ स्पेसिफिक. पण काय प्रकरण काय होतं हे? ते दिव्यांग बांधवाचं आंदोलन होतं आणि त्यांचा निधी खर्च केला जात होत नव्हता म्हणून आम्ही आंदोलन केलं तर त्याच्यावर 353 दाखल केला होता. ओके, पण एक मला म्हणायचं असं होतं की ही जी तुम्हाला शिक्षा ठोठावली त्यानंतर तुम्ही थेट जामीन घेतला आणि पुढे कोर्टात गेलात. हां, आता कोर्ट आम्ही मुंबईला कोर्टात आलो आहे, त्याची जामीन पण घेतली आहे. ओके, आता राहुल गांधींची हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते जोडलं जातं आहे बच्चूकडूनचं. त्यांचा एका गुन्ह्यामध्ये 2 वर्ष आहे, माझं 2 गुन्ह्यामध्ये 2 1-1 वर्ष आहे, त्याच्यानं त्या प्रकरणाशी या प्रकरणाशी जोडता येणार नाही. नक्कीच बच्चूकडूंचं म्हणणं आहे की माझं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 1-1 वर्ष अशी 2 वर्षाची शिक्षा आहे. या गुन्ह्यामध्ये नियम जो असा आहे की एकाच गुन्ह्यात 2 वर्षाची शिक्षा झाली तर त्याची लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत त्याची जी गुन्हा आहे तो दाखल केला जातो आणि त्याला शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व जे आहे ते रद्द होतं. पण ते सलग एका गुन्ह्यामध्ये 2 वर्षाचे असायला पाहिजे होती, पण बच्चूकडूंचं म्हणणं आहे की माझे 2 गुन्ह्यांमध्ये 1-1 वर्षाची शिक्षा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. वृद्ध जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.